मागच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहिले की डॉट ग्रिड काय असते आणि डॉट ग्रिडचा वापर करून आकृती कशी बनवतात. ह्या व्हिडिओ मध्ये आपण मनोरंजक उदाहरणांनी या बाबत अजून समजून घेऊ. मीनू खूप दुःखी आहे कारण ती सगळ्यात हुशार आहे हे ती सिद्ध नाही करू शकली. ती अशाच दुःखी अवस्थेत झोपून गेली. आपल्या स्वप्नात डॉट ग्रिडला उडताना पाहते. तिला वाटलं जणू काही ती स्वतः सुद्धा तिच्या गावावरून आकाशात उडत आहे. स्वतःला उडताना पाहून मीनू खूप आनंदी झाली आहे. ती उडत उडत चंदा खारीच्या घरात पोहोचते. चंदा टीव्ही बघत असते. अरे पण हे काय, चंदा तिला नाही पाहू शकत. मीनू हे पाहून आनंदी होते की तिला कुणीच पाहू शकत नाहीये. ती अशा प्रकारचे नमुने चंदाच्या टीव्हीवर पाहते. कालच्या अपयशानंतर ती लगेच विचार करू लागते की डॉट ग्रिडचा वापर करून ती हा नमुना कसा बनवू शकेल. अरे हे काय, अचानक मीनू टीव्हीच्या मागे डॉट ग्रिड बघू शकत आहे. मीनू आनंदाने उड्या मारते. चला आपण हा नमुना डॉट ग्रिडवर कसा बनवू शकतो ते पाहूया. पहिल्यांदा आपण ह्या दोन बिंदूंना जोडून अशी एक उभी रेषा मारूयात. आता ह्या बिंदू पासून एक आडवी रेष मारूयात. मग आपण ह्या बिंदूंना एका तिरक्या रेषेने जोडूयात. मग हीच पद्धत आपण दुसऱ्या त्रिकोणासाठी पुन्हा अशाच प्रकारे वापरू. आता आपला नमुना डॉट ग्रिड वापरून तयार झाला. ह्यानंतर मीनूला गोलू पांडा काय करतोय हे पाहायची इच्छा होते. ती त्याच्या घरी उडत जाते आणि पाहते की तो चड्डी घालायचा प्रयत्न करतोय. त्याच्या चड्डीवर असा नमुना आहे. मीनू गोलूला पाहून हसायला लागते. हे बरं आहे की तो तिला पाहू शकत नाही. मीनू विचार करू लागते की हा नमुना डॉट ग्रिडचा वापर करून कसा बनवू शकते. अचानक तिच्या चड्डीवर सुद्धा मीनूला डॉट ग्रिड दिसू लागतो. मीनू हैराण होते. डॉट ग्रिडच्या सहाय्याने हा नमुना लगेचच बनवू शकू, मीनू स्वतःशीच विचार करते. चला मुलांनो आपण पाहूयात मीनू हा नमुना डॉट ग्रिड वर कशा प्रकारे बनवू शकते. आता आपण ह्या चौरसाच्या कोपऱ्याला लागून त्याच्या खाली अशा प्रकारे अजून एक चौरस बनवू. आता आपण हा नमुना अशा पद्धतीने पूर्ण करू शकतो. आहे ना हे मनोरंजक. तुम्ही हा सुंदर नमुना डॉट ग्रिडच्या सहाय्याने पूर्ण करू शकता. मीनू कायम शेर खानच्या घरी जायला घाबरते. पण आता ती विचार करते की शेर खान तर तिला बघू शकणार नाही आणि म्हणून ती शेर खान कडे जाण्याचा निर्णय करते. ती शेर खानच्या घरी जाते तर त्याच्या कपाटावर तिला हा नमुना दिसतो. ती विचार करते की डॉट ग्रिडचा वापर करून ह्या नमुन्याचा उरलेला भाग कसा पूर्ण करता येईल. हो अशा प्रकारे आपण हा नमुन्याचा उरलेला भाग पूर्ण करू शकतो. मुलांनो आता तुमच्यासाठी एक रोमांचक प्रश्न आहे. तुम्ही या नमुन्याचा उरलेला भाग पूर्ण करू शकता. शाबास, तुम्ही हा पूर्ण केलात. अचानक शेरखान मीनूच्या मागून येतो आणि भू करतो. मीनूची झोप झटकन उडते आणि ती आपल्या बिछानावर घाबरून उठून बसते.
मीनूच्या जीवात जीव येतो. ती देवाला म्हणते, देवा बरं झालं हे एक स्वप्नच होत. ह्या व्हिडिओ मध्ये आपण पाहिलं की डॉट ग्रिडचा वापर करून कसे विविध नमुने बनवले जाऊ शकतात.